एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एमआईटी कॉलेज रोटेगा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध. आजच संपर्क करा 7030 07 2171 7030 09 2171. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा या मागणीसाठी स्टेशन रोडवरील चोळामंडलमच्या पीक विमा ऑफिसवर शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पीक विमा कंपनीच्या कार्यालयात घेरावा घालत अधिकाऱ्यांना जाब विचारला व तातडीने सर्वांना पीक विमा देण्याची सरसकट पीक विमा देण्याची मागणी केली. पाटील, आज तुम्ही पीक विमा कार्यालयात आलाय, काय कारण नेमकं एवढे शेतकऱ्या? महत्त्वाचं कारण म्हणजे पीक विमा कंपनी चोलमंडलम या ठिकाणी पीक विमा कंपनी, या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना जो हक्काचा पीक विमा आहे किंवा आतापर्यंत या ठिकाणी काही प्रमाणात दिला पण काही प्रमाणात या ठिकाणी दिला नाही, यासाठी वैजापूर येथे अर्चना साळुंके यांनी 10 दिवस आणणं त्याग आमरण उपोषण केलं. तर त्यानंतर या ठिकाणी बहुतांशी शेतकऱ्यांना पीक विमा पडला. त्यानंतर परत आम्ही पाठीमागं पण एक घेराव आंदोलन केलं होतं. त्यानंतर या ठिकाणी आता परत आम्ही पीक विमा कंपनी कार्यालयावर आलेलो आहे की पीक शेतकऱ्याला सरसकट पीक विमा या ठिकाणी दिला पाहिजे. महत्त्वाचं कारण असं आहे की काहींच्या तक्रारी या ठिकाणी झाल्या, परंतु काहीच्या तक्रारी कंपनीने या ठिकाणी ग्राह्य धरल्या नाही आणि त्यामुळे काही शेतकरी वंचित या ठिकाणी पीक विम्यापासून राहिलेले. नुसता वैजापूर तालुक्याचाच प्रश्न नव्हे, हा संबंध महाराष्ट्राचा प्रश्न आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. मग तुम्ही या ठिकाणी लाडली बहीण योजनेसाठी 2000 रुपये 1500 रुपये देऊ लागले, इतर देऊ लागले. मग हे तुम्ही योजनेत दिल्यापेक्षा देऊ तर लागले त्याचं स्वागत आहे, पण तुम्ही हक्काचं पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना द्या ना. तो या ठिकाणी हक्काचं पीक विमा न मिळाल्यामुळे सर्व शेतकरी जे वंचित शेतकरी हे राहिलेले आता त्यामुळे हे सर्व शेतकरी या ठिकाणी वैजापूर या क्रॉप इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर या ठिकाणी आलेले आणि त्यांना सरसकट पीक विमा या ठिकाणी भेटला पाहिजे. म्हणजे कुठले आट न धरता जसं ज्यांनी तक्रार केली त्यांना पीक विमा मिळाला, म्हणजे कोणाची तक्रार होईल असो नसो तर त्या सर्वांना या ठिकाणी सरसकट पीक विमा या ठिकाणी भेटला पाहिजे, यासाठी आम्ही आलेलो. त्या ठिकाणी जर यांनी आता पहिले 10 दिवस अन्न त्याग उपोषण झालं, त्यानंतर परत घेराव आंदोलन झालं, आता परत या ठिकाणी घेराव आंदोलन या जेने आज आहे. जर यांनी या ठिकाणी जर 30 जुलैच्या आत सर्व शेतकऱ्याच्या या ठिकाणी वैजापूर तालुक्यासह संबंध महाराष्ट्रामध्ये जर यांनी पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला नाही आणि खरीपाचा आणि रब्बीचा, आता खरीपाचा त्यांनी अजून दिला नाही, रब्बीला तर सुरुवातसुद्धा केली नाही, रब्बीचा पण 2023चा पीक विमा या ठिकाणी यांनी दिला पाहिजे, खरीपाचा 2023 यांनी दिला पाहिजे. कारण अतिवृष्टी झाली, नैसर्गिक आपत्ती झाली, त्याच्यामुळे सर्व पिकांची नासधूस झाली, त्याच्यामुळे पिकं आणि तसे रिपोर्ट पण या कृषी कार्यालयामार्फत गेलेले की या ठिकाणी शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून जर यांनी आता खरीप आणि रब्बीचा पीक विमा जर दिला नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं उपोषणं आणि हे केल्या जातील. पीक विमा आमच्या हक्काचा, अरे पीक विमा आमच्या हक्काचा, कोण म्हणतो देणार नाही, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा.